हिंगोलीमध्ये पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. मोटरसायकल हातगड्यांवर ठेवून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत विरोध करण्यात आला. दिल्लीमध्ये चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या मागे चायना आणि पाकिस्तानचा हात आहे असे शेतकऱ्यांच्या विरोधात भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याचा निषेध रावसाहेब दानवे यांची प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निदर्शने करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. पेट्रोल डिझेल दरवाढी संदर्भामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर संपूर्ण डिझेल आणि पेट्रोल हे गगनाला पोहोचलेलं आहे. सर्वसामान्य माणूस गाडीमध्ये फोर व्हीलरमध्ये डिझेल आणि पेट्रोल भरू शकत नाही. ह्या केंद्र सरकारने एकीकडे सांगतात की आम्ही शेतकरी सर्वसामान्यांच्या सोबत आहोत आणि एकीकडे हा डिझेल आणि पेट्रोलचा जर तुम्ही भाव बघितला तर हा गगनाला पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेट्रोल डिझेल दरवाढीबद्दल आम्ही मोर्चे काढलेले आहेत. या केंद्र सरकारने डिझेल आणि पेट्रोल दरवाढ ही तात्काळ कमी करण्यात यावी, नसता शिवसेनेच्या वतीनं समोरचं आंदोलन उग्र आंदोलन असं आम्ही छेडल्याशिवाय राहणार नाही. दुसरा एक मुद्दा आहे, हा बाजूचा भारतीय जनता पार्टीचा नेता म्हणणारा रावसाहेब दानवे, मला वाटते की याला लाज वाटायला पाहिजेत. अरे ज्या शेतकरी तुम्हाला खायला देतात, ज्या शेतकऱ्याच्या जीवावर तुम्ही आज एवढाले झाले आणि त्या शेतकऱ्याला तुम्ही म्हणताय की यांना पैसे चीन पाकिस्तान यासारख्या म्हणजे देशद्रोही लोक. मला तरी वाटते की हा देशद्रोही हा रावसाहेब दानवेच आहे. लोकांनी माझ्या शेतकऱ्यांनी पायाखाली तुडल्याशिवाय राहणार नाहीत हे माझा शब्द तुम्ही लिहून घेसाल मित्रो, ध्यानात ठेवा. न्यूज 15 मराठीसाठी नारायण काळे, हिंगोली.